हमारे युवाओं के सामने जो सबसे बड़ी चुनौती है वो एक आदर्शों का द्वंद्व है। भैयू महाराजांनंतर विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। भैयू महाराजांनी सेवकाकडे सोपवले सर्व आर्थिक व्यवहार, ही आत्महत्याच असल्याचा पोलिसांचा दावा। भैयू महाराजांच्या मुलीचे थेट सावत्र आईवरती आरोप। भैयूजींच्या मृत्यूवरून शंका कुशंकाचे एकच कावर उठले आहे। भैयूजींच्या मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असे काहीचे मत आहे। यावरून त्यांच्या काही अनुयायींनी त्यांच्या मृत्यूची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे। तर भैयूजींच्या कन्येने त्यांच्या आत्महत्येबद्दल आपल्या सावत्र आईवरती थेट आरोप करत कुटुंब कलहाच्या शक्यतेला बळ दिले आहे। या सर्व कोलाहलात सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे अन्य एका महिलेवरती संशय व्यक्त होत आहे। भैयूजी महाराज यांनी मंगळवारी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वतः रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात भैयूजींनी मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळली आहे। या चिठ्ठीतील मजकुरावरून कौटुंबिक कलहाला कंटाळून भैयूजींनी टोकाचे पाऊल उचलले अशी अटकळ बांधली गेली आहे। यानंतर मात्र भैयूजींची कुहू ही पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी। पहिल्या पत्नीच्या निधनानंतर साधारणतः 3 वर्षांनी भैयूजींनी डॉक्टर आयुषी शर्मा यांच्याशी दुसरे लग्न केले। मात्र कुहूचे आपले या सावत्र आयुषसोबत कुळीच पटत नव्हते, या दोघींमधून विस्तव जात नाही हे माहीत असल्याने भैयू महाराज काळजीत असायचे। मंगळवारी कुहू पुण्यातून इंदोरला येणार होती, मात्र ती येण्याआधीच तिच्याच खोलीत महाराजांनी आत्महत्या केली। त्यानंतर कुहूने पोलिसांना दिलेल्या जबानीत आपल्या वडिलांच्या मृत्यूला सावत्र आईच कारणीभूत आहे असा आरोप केला आहे। तसेच तिला तात्काळ अटक करण्याची विनंतीही पोलिसांना केली अशी माहिती भैयूजी महाराज यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे। डॉक्टर आयुषी यांनी मात्र कुटुंब कलहाचे हे वृत्त मात्र फेटाळले आहे। मी गुरुजींसोबत फार आनंदात होते, आमचा संसार सुखाने चालला होता। मंगळवारच्या दिवशी देखील सगळे काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते। ते सकाळी नेहमीच्या वेळी उठले, पूजा केली, नेहमीप्रमाणे नाश्ता केला, दुपारच्या जेवणात त्यांची आवडती भाजी बनवण्यास सांगितली। मी जेवणाची सगळी तयारी करून कॉलेजला गेले। कॉलेजहून परतल्यावर गुरुजी कुहूच्या खोलीत असल्याचे मला समजले। खोलीचा दरवाजा तुटवला, परंतु आतून कुणीच काही उत्तर दिले नाही। बराच वेळ कुणी दरवाजा उघडत नसल्याने शेवटी आम्ही दरवाजा तोडला। आत पाहिले तर खोलीत गुरुजी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। काही अंतरावर पिस्तूल देखील होते। आम्ही तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असे आयुषी यांनी पोलिसांना सांगितल्याचे सूत्रानुसार कळत आहे। यानंतर बुधवार रोजी शोकाकुल वातावरणात भैयूजी महाराजांना अखेरचा निरोप देण्यात आला। लाखो अनुयायांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांच्या पार्थिवावर बुधवारी इंदूरच्या मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। भैयूजींची कन्या कुहू हिने त्यांना मुखाग्नी दिली। आपल्या गुरुच्या अंतिम दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील इंदूरमध्ये दाखल झालेल्या लाखो अनुयायांना या प्रसंगी अश्रू अनावर झाले होते। ही आत्महत्याच असल्याचा पोलिसांचा दावा। एकीकडे भैयूजींच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा होत असताना इंदूर पोलिसांनी मात्र हत्येची शक्यता साफ फेटाळून लावली। बुधवारी इंदूरचे पोलीस महाउपनिरीक्षक हरिनारायण चारीश मिश्रा यांनी पत्रकारांशी यासंबंधी बातचीत केली। त्यावेळी त्यांनी प्राथमिक तपासात हाती लागलेल्या पुराव्यांवरून भैयूजी महाराज यांनी आत्महत्याच केली असे निष्पन्न होत आहे असा दावा त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणातील एकच सुविषय जो सर्वांना विचार करायला लावणार आहे, भैयूजी महाराजांनी सेवकाकडे सोपवलेले सर्व आर्थिक व्यवहार। मृत्यूपूर्वी भैयूजींनी आपल्या डायरीमध्ये काही नोंदी करून ठेवल्या होत्या, त्यापैकी एक नोंद सर्वांना चुकळ्या टाकणारी ठरली। भैयूजींनी आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे सर्व व्यवहार पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता विनायक नावाच्या आपल्या सेवकाकडे सोपवले आहे। विनायक हा मागील 15 वर्षांपासून भैयूजींच्या सेवेत होता, त्यालाच आपला आर्थिक वारसदार ठरवण्याची इच्छा भैयूजींनी व्यक्त केली आहे। मराठा वादळ न्यूज स्पेशल रिपोर्ट।